जनता पार्टी पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना, या भावनी नहीं काम करते। आम्ही कधी याचा फायदा घेत नाही की माननीय नरेंद्र मोदी जी हे ओबीसी आहे आणि म्हणून भाजपला साथ द्या, नाही, सबका साथ सबका विकास, सर्व जाती धर्माला आम्ही सोबत घेऊन जाण्याची भाषा करतो। आणि ही भाषा असताना ओबीसींवर अत्याचार झाला तर भाजप चूक कशी बसेल? भारतीय जनता पार्टीने या संदर्भात एकदा नव्हे दोनदा आंदोलन केले, आजही सरकारला मदत करण्याची आमची भूमिका आहे। जर सरकारच्या काही मंत्र्यांना समजत नसेल तर त्यांनी अहंकारात जाऊ नये, झुकेगा वही जिसमें जान है, अकड़ तो मुर्दे की खास पहचान है। हे अकड़ कि मी मंत्री आहे, मी सांगेल तेच धोरण, मीच बांधेल तेच धोरण, असं न करता आपण अधिवेशन घ्यावं, आपण चर्चा करू, संवाद करू, नियम काढू, या अगोदरची उदाहरणं देऊ, अधिकाऱ्यांकडून तपासून घेऊ। आणि जेव्हा मी विभागाकडून लेखी पत्र घेतलं मग आश्चर्य झालं, हे सरकार कॉन्ट्रॅक्टरांवर हजारो कोटी देत आहे, कार्यक्रमावर हजारो कोटी खर्च करताय। म्हणजे आमच्या बीएससी ची बैठक झाली तर त्या बैठकीचा एक दिवसाचा मंडपाचा खर्च 14 लाख, पण ओबीसीच्या आरक्षणाच्या साठी असणाऱ्या वकिलांना मात्र आमच्याकडे पैसे उपलब्ध नाही म्हणून पैसे दिले नाही। माझ्याकडे लेखी पत्र आहे, फक्त 2 वकिलांना काहीतरी 4-4.5 लाख रुपये दिले, बाकी वकिलांना पैसे उपलब्ध नाही म्हणून पैसे दिले नाही। ओबीसी बांधवांवर एवढं प्रेम आहे, अरे ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणासाठी 1,00,000 रुपये खर्च लागले तरी कमी पडते, पण तुम्ही वकिलांना पैसे देत नाही, तारखेवर जात नाही, ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणाबद्दल अधिवेशनामध्ये चर्चा घडवत नाही, ओबीसी बांधवांच्या न्यायी हक्काची मागणी केली तर 12 आमदारांना तुम्ही निलंबित करता, सस्पेंड करता, ही तुमची लोकशाही आहे। आज 12 आमदार निलंबित झाले, पण मी ओबीसी बांधवांना आग्रहाची विनंती करून की यांना 12 वाजवा यांची।